A to la be the toe. A to la be the to la be the toe. Cadenae Badel. to badala, la be Kadina hi badalna ishtola beto, apni aalokhas beto na bojan dena, apni aalokhas beto na bojan dena. करण आज पण तुला वृत्त करणार तुला भेटतो येशू तुला भेटतो आपल्या लोकास भेटोणा रोग सर्व मिठवणार लोकास भेटणार रोग सर्व मिठवणार आज पण तुला बर करणा आज पण तुला बर करणा ईशु तुला भेटतो इशु तुला भेटतो

च पण तुज्यात क्रिया करणा आज पण तुझ्यात क्रिया करणा इशु तुला भेटतो इश तुला भेटतो इशु तुला भेटतो इश तुला भेटतो Cardina in Badella Betto Tuna Bentina Bauna Betto आमच्या प्रिय बंधू येशू ख्रिस्तांचे नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत या आपण प्रार्थना करूया जिवंत आणि पवित्र परमेश्वर देवप्पा आकाश आणि पृथ्वी याचा निर्माण करता पिता धन्यवाद करतो राजा धन्यवाद सोबत तुमच्या समूह येतो पिता परमेश्वर या सुंदरशा वेळी पिता परमेश्वर आम्ही तुम्हाला धन्यवाद करतो पिता परमेश्वर धन्यवाद राजा पिता परमेश्वर तुम्ही आम्हाला एकत्रच केलं म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर पिता तुम्ही आमच्यामध्ये आहात म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर पिता परमेश्वर तुम्ही आमच्या अगोदर इथे उपस्थित आहात म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर पिता आज तुम्ही आम्हाला एकत्र केलं म्हणून धन्यवाद पिता पिता परमेश्वर आज तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर आमचे मन खोला पिता परमेश्वर पिता परमेश्वर आज तुमची वाणी पिता परमेश्वर आमच्या मनाला भेडू द्या पिता परमेश्वर आमच्या अंतकरण खोला पिता परमेश्वर तुमच्या वचनाद्वारे पिता परमेश्वर आमच्या अंतकरणा साठण्यासाठी तुम्ही मदत करा पास्टरद्वारे तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर आणि पिता परमेश्वर होऊन जाऊ द्या फक्त आणि फक्त तुमच्या नावाचा गौरव इथून पुढच्या वेळ तुमच्या आते सोपतो राजा तुमच्या नावाचा गौरव द्या येशूच्या नावात मागतो पिता आमेन प्रेमाची क्रिस्ता तुझिले करे प्रेमाची ही पाकरे क्रिस्ता तुझी करे क्रिस्ता तू जिले झिले करे प्रेमाची ही पाक रे क्रिस्ता तुझिले करे च एक कंबाची क्रूस कंबाची त्या वर वसती आमची त्या वर वसती आमची स्वर्गात आमची घरे क्रिस्ता तुझीले करे स्वर्गात आमची घरे क्रिस्ता तू जिले करे, प्रेमाची ही पाे श्रेस्ता तू करे, प्रेमाची ही पाकरे, तुझी ही पाकरे क्रिस्ता तुझी ले प्रेमाची ही पाकरे क्रिस्ता तुझी लेकरे करे हालेलुया देवाच्या नावाची स्तुती असो आणि आज सुद्धा इशू तुला भेटतो या देवाच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्व आम्ही स्वागत करीत आहोत आणि प्रभू ख्रिस्ताने तुम तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येव हो। सुखाच्या जीवून येवो हो। प्रत्येक रविवारी तीन वाजता तुम्ही कार्यक्रम ऐकतायत आणि तुम्ही पुष्कळ लोकांना सांगतात त्यानंतर पुष्कळ लोकं पाहतात आणखीन तुमचे ओळख बळक आणि मित्र बंडल सगळ्यांना सांगा असे मराठीमध्ये कार्यक्रम आहे तुम्ही वाचा तुम्हाला आशीर्वाद येईल कारण बायबल पाहता आपण यवांना चौथा अध्यायामध्ये पाहत आहे चार अध्यायामध्ये एक सामरी स्त्री तिला येशूची भेट झाली आणि ते आपला कळस तिथंच ठेवून गावामध्ये धावत गेली आणि सगळ्यांना सांगितले येऊन पहा येऊन पहा इथे मेसिया मसिहा आलेला आहे येऊन पहा तो खरोखरच इशू आहे का तुम्ही पहा त्यांनी माझ्या जीवनात काय घडलं ते सगळं मला सांगितलं तुम्ही पण येऊ हो पहा तर संपूर्ण गावातले लोक आले आणि येशूच्या वचन ऐकले आणि येशूला म्हटले आणखीन दोन दिवस राहा आमच्याबरोबर बोल आणि दोन दिवसात संपूर्ण गाव ओळखून घेतले आणि म्हणतात की येशू प्रभू तू जगाचा तारक आहे आम्ही ओळखून घेतलं तर तुम्ही एक माणूस एक माणसाला तर सांगा किंवा पुष्कळ माणसाला सांगा येऊन पहा ना कार्यक्रम पहा ना इशू किती चांगला आहे तुम्ही पण परकून पाहा इशू जगाचा उद्धारक आहे तुम्हालासुद्धा तारण भेटेल सांगा तुम्ही तुमच्या नाव स्वर्गामध्ये येईल तुम्ही जितकं लोकांना सांगता प्रभूने आणता तुमच्या नावाच्या खात्यामध्ये खरोखर वाढीव होईल आणि देवाचा आशीर्वाद तुम्हाला खरोखर भेटेल हालेलुया लो बरं आजच्या वचनाकडे जाऊया आता या सव्वीस जानेवारी संपूर्ण भारतामध्ये रिपब्लिक डे गणतंत्र दिवस असा साजरा केला आहे तर आपल्या देश देश आशीर्वादाने राहावे देशातील लोक सुखाने राहावे तेव्हा आम्हालासुद्धा सुखाचे जीवन भेटेल कारण देशासाठी प्रार्थना करा असं सांगणारा एकच देव आमच्या प्रभू येशू आहे आणि देशासाठी तुम्ही जोखीमता द्वारमध्ये उभे राहा असं म्हणणारा वचनच आहे देशाचा नाश न हो देश सुखाचा राहो तर आम्हाला प्रार्थना करायची आवश्यकता आहे बायमध्ये एक वचन आहे एच एल बावीस सध्या तीस वचनामध्ये एच गेल ट्वेंटी टू थर्टी एस ए केल, केल बावीस तीसमध्ये मी भूमीचा नाश करू नये म्हणजे देशाचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तर बांधील कोणी माझ्यासमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली पण मला कोणी आढळलं नाही आज आपल्यासाठी प्रार्थना करतो देवापा मला आशीर्वाद दे माझ्या बोलाना मला बाळांना चांगला आशीर्वाद दे माझ्या बोलाना चांगलं शिकवणी दे आणि माझ्या मुलांना माझ्या घरच्या मालकाला चांगलं नोकरी भेटवते धंदा चांगला आशीर्वाद सगळं आमच्यासाठी मागत आहे देशासाठी कोण प्रार्थना करणार आहे या जगातील लोकांना ते मनात सुचणार नाही कारण त्यांनी कधी ऐकलं नाही आणि त्यांच्या ग्रंथात सांगितलं नाही त्यांच्या धर्माच्या पुस्तकामध्ये सांगितलं नाही तुम्ही देशासाठी प्रार्थना करण बनू पण आमच्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे देशासाठी आपण प्रार्थना करावी म्हणजे देव देशाचा नाश नाही करणार ठीक आहे आजच्या वचनाकडे जाऊया आजचं वचन व्यवस्था ती सध्या सोळा वचन म्हणजे हा अनुवाद सॉरी अनुवाद तीस सोळा ड्यू टू न तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर त्याच्या मार्गाने चाल आणि त्याची आज्या विधी व नियम पाळ हे आज्या आज मी तुला देत आहे म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणीस ओशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे ते तुझ्या देव परमेश्वर तुला बरकत देईल आशीर्वाद येईल ज्या देशामध्ये तू वतन करणार आहे देशाचा वतन करणार आहे ज्या देशाच्या आम्ही गातो ना वतन हमारा भारत वतन हमारा हो या वतन करणाऱ्या ह्या देशाच्या देशामध्ये आपण आहे देव या देशाला बरकत द्यायला पाहिजे आम्हाला बरकत द्यायला पाहिजे आम्हाला आशीर्वाद पाहिजे तर इथे तीन गोष्टी परमेश्वर आमच्याकडे मागतो पहिलं परमेश देव परमेश याच्यावर प्रीती कर देवाला प्रेम कळ त्याच्या मार्गाने चाल आणि तिसरं त्याच्या आज्ञा विधी व नियम पाळ या आज्ञा तुला देत आहे म्हणजे या देशामध्ये तो चांगला जिवंत राहणार कोरोना किंवा हो मायक्रॉन कुठलाही व्हायरस तुला हानी पोहोचणार नाही तर देपावर प्रीती करावे म्हणजे आपला देश आशीर्वादाने राहील आज देव प्रेमळा प्रेमाळू आहे देव आमच्यावर प्रेम प्रीती करतो हे फक्त बायबल आम्हाला समजवते समजून सांगते यहोनाच्या पहिलं पत्री त्याच्या चार अध्याय आठ वचन आणि सोळा वचन म्हणते फ जॉन फोर फ जॉन फोर एट अँड सिक्स्टीन पहिला हे हो ना चौथा अध्याय हो चौथा अध्यायमध्ये चार आठ आणि सोळा वचन जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे सोळा वचनामध्ये सुद्धा देवाची आपल्या आप जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आले आहे की आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे देव प्रीती आहे जो प्रीतीमध्ये राहतो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो देव प्रेमाळव आहे प्रीती आहे गॉड इज लाव पण तुम्ही त्या देवावर प्रीती करता का देवावर प्रेम ठेवता का देवाने आमच्यावर किती प्रीती केलेली आहे योहान तीन सोळामध्ये योहान तीन सोळामध्ये जॉन थ्री सिक्स्टीन देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकूणता एक पुत्र दिला असासाठी की जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ना हो ना त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने किती आमच्यावर प्रीती केलेली आहे त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी दिला आमच्या आमच्यासाठी वधसमोर खिलिला दिला येशू ख्रिस्त आमच्या सर्व पातक सर्व पाप आपल्या अंगावर घेऊन वधसमोर खिलेला गेला तेच म्हणताना प पेत्रांच्या पहिली पत्री त्याच्या दुसरा आधी आहे चोवीस वचनामध्ये फर्स्ट पीट चॅप्टर टू वज ट्वेंटी फोर पेत्राचे पहिले पत्री दुसरा आधी आहे चोवीस वचनामध्ये त्याने म्हणजे ख्रिस्ताने स्वतः तुमची आमची पापे स्वदेगी वाहून स्वतःच्या देहामध्ये शरीरामध्ये ख्रिस्ताने आपल्या अंगावर घेतली आणि खांबावर क्रूस खांबावर नेली यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे त्याला बसलेला मारणे तुम्ही निरोगी झाला आहात किती प्रीती भा आमच्यावर प्रीती करून ईशुख्रिस्त पाप नाही केला तो पापी नव्हता त्याच्या स्वतःच्या पापासाठी तो वधस्तमोर केळीला गेला नाही तुमच्या आमच्या पाप तुमच्या आमच्या पाप ख्रिस्ताने आपल्या अंगावर घेतली आणि क्रुसावर गेला किती मोठी प्रीती आहे बघा कारण योहान पंधरा तेरामध्ये जॉन फिफ्टीन थर्टीन योहान पंधरा तेरामध्ये मध्ये इशून म्हटलं आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही मित्रासाठी सगळं का देणार मित्र आजारी पडला पैसे देणार मित्राचा ॲक्सिडेंट झाला त्याला रक्त देणार पण डॉक्टरनं म्हटलं तुमचा हृदय काढा आणि याला द्या बा डॉक्टर एकच हृदय आहे ते काढलं तर मी मरेल ना हा एकच आहे ना फेफडी दोन आहेत डोळे दोन आहेत कान दोन आहे तोंड नाक एकच आहे पण आपण जीव देऊ शकत नाही सगळं का देऊ शकतो हो। पण येशूने एवढं मोठं प्रीती दाखवला स्वतःच्या प्राण आम्हीसाठी दिला त्याच्या बी तो काय मागत आहे माझ्यावर प्रीती करा तुझ्या देव बापावर तू प्रीती कळ प्रीती कळ कारण त्याच्यावर प्रीती केलं तर काय होणार करीत पहिली पत्री त्याचा दुसरा अध्याय नऊ वचनामध्ये फर्स्ट कोण चॅप्टर टू वाज नाईन करतक्रांस पहिली पत्री दोन अध्याय सहा वचना अच्छा, नऊ वचनामध्ये हे तर या शास्त्रालेखाप्रमाणे आहे डोळ्या न डोळ्या नाही कानाने जे ऐकले नाही ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले आ आले नाही ते आपरावर प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केले आहे तुम्ही देवावर प्रीती केली तर देव तुमच्यासाठी असं आशीर्वाद ठेवलेला आहे रखम ठेवलेलं आहे तुमच्या डोळ्याने पाहिलं नाही कानाने ऐकलं नाही तुमच्या मनावर काही विचार आला नाही येशू तुमच्यावर प्रीती करून स्वतःला दिला तुम्ही प्रीती कर आपल्या मन प्रबळ द्या तुम्ही प्रीती केला तर तुमच्यासाठी जे परमिशन राखून ठेवलेलं आहे ते तुम्हाला आढळणार ते तुम्हाला सापडणार ते तुम्हाला भेटणार हा आणि रोमक्रांस पत्र पत्री पत्र आठ अध्याय सदोतीस वचनामध्ये रोमन्स एट थर्टी सेवन रोमक्रांस पत्र आठ सदोतीसमध्ये मध्ये उलटपेक्षी ज्याने आपल्या प्रीती केली त्याच्या योग्य सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो ईशु आमच्या प्रीती करतो आणि आपण महाविजयी सर्व गोष्टी विजयी म्हणू शकतो आणि त्याच रोमक्रांस पत्र आठ अध्याय एकोणचाळीस वचनामध्ये रोमन्स एट थर्टी नाईन तिथे पौलूस काय म्हणतो माझ्या जीवनात कितीतरी संकट येऊ दे काय पण दुःख येऊ दे उंची खोली किंवा दुसरी कोणती सृष्टी वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही म्हणजे येशू ख्रिस्त जी प्रीती आहे त्या प्रीतीवरून आपल्याला कोणी वळवू शकत नाही काढू शकत नाही येशूवर आमच्या प्रेमाच्या बंधन असं आहे प्रेमाच्या धागा प्रेमाच्या धागा हा ओशिया अकरा चारमध्ये मध्ये ओशिया अकरा चार ओशिया चॅप्टर इलेवन वेस्ट फोर्टमध्ये मध्ये मानवी मानवी बंधनाने मी त्याला ओढले पहा देव मानवी बंधन प्रे, प्रेम रज्जी म्हणजे प्रेमाच्या रस्सी प्रेमाच्या रस्सीनी देवाने आम्हाला उडलून उडून घेतलेलं आहे तर ते रस्सी दोन्हीकडे बांधायला लागतो ना तेव्हा घट्ट असतो ना तसं ईशू आमच्या प्रीती करतो आम्ही किती प्रीती करतो दोघांचा प्रेम एकत्र एक जोडायला पाहिजे तेव्हा तर प्रेम घट असाल ठीक आहे पहिलं प्रीतीकळ देवावर दुसरं त्या अनुवाद ती सध्या आहे सोळा वचामध्ये पुढची गोष्ट काय संपर्यंत सांगतो अनुवाद तीस सोळामध्ये दे। पहिलं देवा कर दुसरं त्याच्या मार्गावर चाल थर्टी व सिक्स्टीन अनुवाद तीस सोळामध्ये प्रीती कर त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या नंतर त्याचे आंग्या विधी व नियम पाळून घे तर तुला तुला आशीर्वाद भेटेल दे देशाला आशीर्वाद भेटेल त्याच्या मार्गाने चाल स्तोत्र संहिता एकशे अठ्ठावीस वचन एक मध्ये स्तोत्र संहिता एकशे अठ्ठावीस एक, एक मध्ये सॅम वन ट्वेंटी वन आरवण स्तोत्र जो पुरुष परमेश्वाचा भय धरतो जो त्याच्यात मार्गाने चालतो तो धन्य आहे त्याला काय काय आशीर्वाद आहे पुढच्या वचन पहा दुसऱ्या वचनामध्ये तू आपल्या श्रमाचे फल काशील तू काम करणार नोकरी करणार धंदा करणार दुसरं लोक कर खाणार असं नाही तूच खाणार तुझ्या आताच्या फल श्रमाच्या फल तू सुखी होशील तुझे कल्याण होईल आणि तिसऱ्या वचनामध्ये तुझ्या माज घरात तुझी स्त्री सफल द्राक्ष वेळी सारखी होईल तुझ्या मेजा मेजास बोती तुझी मुले जैतनाच्या रोपासारखे होतील आणि चौथ्या वचनामध्ये पहा परमेश्वराचा भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद भेटेल परमेश्वराच्या भय मार्गाने गेला ना मार्गाने चाललं तर आमच्या हाताच्या खामामध्ये आपण कष्ट करून नोकरी करतो धंदा करतो त्याच्यावर आशीर्वाद असेल कारण अनुवाद अठ्ठावीस अधी आहे बारा वचनामध्ये अनुवाद अठ्ठावीस बारा ड्यू टू चॅप्टर ट्वेंटी एट वस ट्वेल्व तिथे परमेश्वर म्हणतो तुझ्या हाताने जे काय काम करेल अनुवाद अठ्ठावीस बारा परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भंडार म्हणजे आकाश स्वर्ग खोलून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पडेल व तुझ्या हाताच्या सर्व कामाला बरकत देईल तू पुष्कळ राष्ट्रांना राष्ट्रांना उसणे देतील म्हणजे तो कर्ज देणार पण तुला कोणाकडूनही उसणे कर्ज घ्यावा लागणार नाही पहा तुझ्या हाताच्या सर्व कामाला बरकत देईल सर्व कामाला बरकत देईल आपण देवाच्या मार्गाने चाललं ना देवाचा भय मानला तर आपल्या हाताच्या कामाच्या फल आपण खाणार या श्रमाच्या फलाचे फल आणखी कोण खाणार नाही डॉक्टर खाणार नाही तुमच्या सेट नाही खाणार तुमच्या मेहनतीचे फल तुम्हाला भेटेल हे देवाचा आशीर्वाद आहे आयुक्त एक दहामध्ये मध्ये जॉब चॅप्टर वन वस्टन शैतान आयुबाच्या घराकडं पाहिलं आणि देवाला काय म्हणतो बघा तो प्रभू तो त्याच्या घर व त्याच्या प्रो तो, तो म्हणजे अयुबला त्याचे घर त्याच्या सर्वस्व या भोवतीत तू कुंपण घातलेला आहे कुंपण घातले आहे बाडा घातलेला आहे तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना व देसा त्याचे दन वृद्धी पाहत आहे ना हाताच्या कामामध्ये यश पाहिजे आम्हाला कामामध्ये प्रमोशन भेटलं तर किती आनंद होता ना धंदा काल हजार रुपयाचा धंदा झाला आज दोन हजाराचा धंदा झाला वाढला तर किती खुश होईल ना देव त्याच्या हाताच्या कामामध्ये यश दिला आणि अनुवाद दोन सातमध्ये मध्ये पाहत आहे अनुवाद दोन सातमध्ये मध्ये ड्यू टू न मी चॅप्टर टू तिथे परमेश्वर काय म्हणतो बघा कारण तुझ्या देव परमेश्वर ह्याने तुझ्या हाताच्या सगळे कामाला यश दिले आहे तुझ्या हाताच्या सगळं कामाला परमेश्वर यश देणार या मोठ्या रानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे मोठा रा रानासारखा आहे किती कष्ट आहे दोन वर्षामध्ये वीस एकवीसमध्ये मध्ये कोरोनामुळे किती कष्ट झालं किती नष्ट झाले ते त्याला ठाऊक आहे ही चाळीस वरतो तुझ्या देव परमेश्वर तुझ्याबरोबर आहे तुला कशाचीही वाण पडले नाही उणे पडले नाही कमी पडले नाही हा देवाला म्हणा देवा मी तुझ्यावर प्रीती करतो तुझ्या मार्गाने चालणार माझ्या हाताच्या कामामध्ये यश दे माझ्या हाताचा फल वाढू दे माझ्या कमाईमध्ये आशिष असू दे आशीर्वाद असू दे आणि आमच्या कामामध्ये वाढ होऊ दे धंद्यामध्ये वाढ होऊ दे ही दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट परमेश्वर काय म्हणतो त्या अनुवाद तीस सोळा मध्ये थर्टी व सिक्स्टीनमध्ये मध्ये परमेश्वर म्हणतो परमेश्वराच्या परमेश्वरने दिलेले नियम पाळायला पाहिजे सर्व काय परमेश्वर जे परमेश्व काय परमेश्व का सांगतो ते सर्व पाळायला पाहिजे तुम्ही उत्पत्ती बावीस बारामध्ये मध्ये वाचत आहे उत्पत्ती बावीस बारा जेनिसिस चॅप्टर ट्वेंटी टू वस ट्वेल्व तेथे परमेश्वर अब्रामाला पाहून काय म्हणतो बघा मग परमेश्वर बोलला तू मुलावर आपल्या हात चालू नकोस आणि इसाहकला काय करू नकोस कारण तू आपल्या मुलाला आपल्या एकलेल्या एक, एक मुलालाही माझ्यापासून राखून वळे राखून ठेवले नाहीस यावरून तू देवाला भिऊन चालणार आहे हे मला कळलंय म्हणजे देवाने जे सांगितलं ना त्याच्या अंग्या आब्राने पाळण केलं या उत्पत्ती बावीस अध्याय दुसऱ्या वचनामध्ये उत्पत्ती बावीस दोन ट्वेंटी टू टू परमेश्वर आब्रा म्हणतो तुझा पुत्र तुझा एकलो तर एक प्रिय इसहाक याला घेऊन मोर्यादेशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगर त्याच्या होम अर्पण कर होम बली तयार झाला मुलाचा हातपाय बांधला मुलावर वेदीवर टाकला आणि चाकू उचलला मारायला तेव्हा परमेश्वर म्हणतो अरे भाप रे जसं मी सांगितलं तसं तू केलंस करायला तयार झालास मुलाला सुद्धा एकलो तर एक मुलाला मारायला तयार झालास आणि बावीस अध्यामध्ये बावीस अध्याय सतरा वचनामध्ये ट्वेंटी टू सिक्स्टीन उत्पत्ती तो मी तुला आशीर्वादित करेन वर दुवृद्धीचा वृद्धी विर्दि करून तुझी संतती आकाशातील ताराय इतके समुद्र तारीचा वाळू इतके खोईल असे करेन तुझी संतती आपल्या सत्रूशी नगरे हस्तगत कर कारण का सोळा वचन पहा बरं आब्रामने काय केलं परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की हे तू कृत्य केलेस आपल्या मुलाला आपल्या एकलो त्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस तुझ्या मुलाला मी मागितलं ते पण होमार्पण पण कर म्हटलं त्यासाठी अब्राम तयार झाला म्हणजे देवाच्या अंग्यात जे पण आहे ना ते मी पाळणार आणि उत्पत्ती त्याचा अठरा अध्याय एकोणीस मध्ये उत्पत्ती अठरा एकोणीसमध्ये मध्ये परमेश्वर काय साक्षी देतो बघा मी अब्राहमची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्याने न्यायनीतीच्या वाग वागण्यासाठी परमेश्वरचा मार्ग आचरावा आणि हे असासाठी की परमेश्वर अब्राम जो बोलला ते त्याने, त्याने त्याला प्राप्त करून द्यावे परमेश्वरने आब्राम बद्दल जे बोलला ते पूर्ण आब्रगाम करणार पण आब्राहमाला परमेश्वरने जे काय सांगितलं ना ते आब्राम आपल्या मुला बाळांना आपल्या घरात लोकांना सांगतो देवाचा नियम पाळून जा पाळत राहा देवाचे नियम देवाने जे सांगितलं सा तसं सा करायला पाहिजे उत्पत्ती सॉरी अनुवाद अठ्ठावीस अध्याय आहे एक आणि दोन वाचून पहा अनुवाद अठ्ठावीस एक दोन ड्यू टू मी ट्वेंटी एट वन अँड टू तुझ्या देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आंग्या आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझ्या देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उंच करेल देवाचा नियम पाळा म्हणजे सर्व आश्वास तुम्हाला भेटेल तू तु आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील वा मराठीमध्ये काय लिहिलेलं आहे सगळा आशीर्वाद धावत येणार आणि पृथ्वीवर सगळ्या देवपा तुम्हाला श्रेष्ठ ठेवणार देवाचा नियम पाळा देवाने जे सांगितलं जे काय परमेश्वर सांगतो त्याप्रमाणे चाला तर तुम्ही पण आशीर्वाद प्राप्त करणार आपला देव आपला देश आश्वादाने राहणार हा आणि दुसरी गोष्ट मी सांगतो दुसरं म्हणजे आपण देशासाठी प्रार्थना करावी पहिलं प्रीती करा, करा आणि त्याच्या मार्गावर चाला त्याच्या सर्व आंग्या पालन करा दुसरी गोष्ट ते अनुवाद सव्वीस अध्याय पंधरा वचनामध्ये अनुवाद सव्वीस पंधरामध्ये डिटू मी ट्वेंटी सिक्स फिफ्टीन अनुवाद सव्वीस पंधरामध्ये तिथे परमेश्वर म्हणतो तुला प्रार्थना करायची आवश्यकता आहे तो आपल्या पवित्र निवासातून स्वर्गातून अवलोकन करून आपल्या इस्रायल प्रजेला आशीर्वाद दे आणि तो आमच्या पूर्वजांची शपथ वाहिल्याप्रमाणे जो देश तू आम्हाला दिले आहे या दुधामध्ये प्रवाह वागणाऱ्या या देशाला बरकत दे प्रार्थना करा देवापे तू आम्हाला हे देश दिलेला आहे भारत देश तू आम्हाला दिलेला आहे या भारतामध्ये आमचा जन्म झालेला आहे हे देश आमचा आहे या देश तू दिलेला दे आहे या देशाला तू आशीर्वाद कर आम्हाला प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे प्रीती करा नियमाच्या पालन करा अंग्या पालन करा ही पहिली गोष्ट दुसरं प्रार्थना करा पहिला आपण वाचलो ना दे देशासाठी कोण प्रार्थनामध्ये उभे राहणार जोगीमध्ये कोण उभे राहणार देशाच्या आशीर्वाद पाहिजे तर आम्ही प्रार्थना करायला पाहिजे असं सांगणारा एकच देव आहे आणि एकच पवित्र शास्त्र आहे धर्मशास्त्र आहे देशासाठी प्रार्थना करा आमच्या देशाला आशीर्वाद कर आणि दुसरा इतिहास सात अध्याय तेरा आणि चौदा पाहणू आपण प्रार्थ करणार आहोत सेकंड क्रॉनिकल चॅप्टर सेवन व थर्टीन अँड फोर्टीन दुसरा इतिहास सात आ, सात अध्याय तेरा आणि चौदा व मी वाचून दाखवतो पर्जन्य वृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाश पाटे बंद केले म्हणजे पाऊस नाही पाडायचं असं देवाने आकाश बंद केली तर दुसरी गोष्ट किंवा जमिनीच्या उपज फस्त करण्यासाठी ठोळदार पाठवली दुष्काळ आली आणि तिसरं किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली मरी म्हणजे आजचा आहे कोरोना कोविड व्हायरस आणि ओ मैक्रन हे सगळं देवाने देव म्हणतो मी मरी पाठवली तरी तुम्ही काय करायला पाहिजे आता ही महत्त्वाची गोष्ट आहे तर माझे नाम ज्यांना दिलेलं आहे आपण काय म्हणतो मी ख्रिस्ती आहे मी ख्रिस्ती आहे ख्रिस्ताचं नाव आम्हाला दिलेलं आहे आम्हाला प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे तर माझे नाम ज्यांना दिलेलं आहे जे ख्रिस्ती लोक आहेत त्या माझ्या लोकांनी दिन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाशी त्यांना क्षमा करेल व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेल आज सरकार किती प्रयत्न करतो या महामारी आपल्या देशातून काढून टाकावा पण त्यांच्या प्रयत्नामध्ये यश भेटत नाही कारण काय ख्रिस्ती लोक जसं प्रार्थना करायचं तसं प्रार्थना केली नाही देवापा दया कर आमच्या देशाला भर कर देशातून रोग काढून टाक हे मरी काढून टाक आम्ही देवाच्या चेहऱ्याकडे पाहून आपल्या वाईट मार्गाला सोडून आपल्या पापाचे क्षमा मागून आपल्याला दिन केली तर देशासाठी देबापा दया करणार देवाला आरोग्य भेटणार देशाला आरोग्य भेटणार देव आरोग्य देणार मी तुम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर परमेश्वर म्हणतो ना निर्गमन पंधरा सव्वीस मध्ये एक्सोडस फिफ्टीन ट्वेंटी सिक्स निर्गमन पंधरा सव्वीसमध्ये मध्ये शेवटच्या गोष्ट परमेश्वर काय म्हणतो मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे सगळं रोगापासून देशाला देवा मुक्त करणार देशामध्ये रोग हटायला पाहिजे तर आम्ही प्रार्थना करायला हवे एक देवावर प्रीती करा देवाच्या मार्गावर चाला देवाचा नियम पाळा दुसरी गोष्ट प्रार्थना करा देवा आमच्या देवाला आमच्या देशाला आशीर्वाद कर भारताला आशीर्वाद कर महाराष्ट्राला आशीर्वाद कर मुंबईला आशीर्वाद कर रत्नागिरीला रायगडला आशीर्वाद कर पार्क पारसाईड रायगड विभागला आशीर्वाद कर तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे तुम्ही प्रार्थना केलं तर देवपा खरोखर आशीर्वाद देणार आणि तिसरी गोष्ट आमच्या देशातून रोग काढून टाक मुंबईतून रोग काढून टाक मरी निघून जाऊ दे दुष्काळ निघून जाऊ दे आम्हाला चांगलं आरोग्य दे चांगला आहार दे तेव्हा खरोखरच देणार कारण सर्व काय देणारा तोच आहे हललया तुम्हाला तुम्हा, तुमच्या 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 जीवनावर सर्व देवाच्या आशीर्वाद येऊन उतरणार आपण प्रार्थ आहे तुम्ही जिथे कुठे आहे डोळे बंद करा हात जोडा गुडघ्यावर उभे राहा किंवा असे उभे राहा किंवा उभे राहू शकत नाही गुडघ्यावर येऊ शकत नाही तर बसून प्रार्थाकरण असायला आपण मिळून प्रार्थना करूया आमच्या देशासाठी Jesus. देव किती ममताळू आहे दयाळू आहे तो आपल्या देशावर दया करणार देशावर दया केली म्हणजे आमच्यावर दया करणार आज तुम्ही सांगणार का आमच्यावर एवढं प्रीती केली तू स्वतःला क्रुसावर अर्पण केले आणि स्वर्ग सोडून या जगामध्ये आला प्रभू आमच्यावर प्रीती केली म्हणून ना आणि वधस्तंभर स्वतःचा जीव द्यायला रक्त व्हायला हे सर्व आमच्यावर प्रीती करून आणि तुझी आवड काय देवापा की आम्ही तुझ्यावर प्रीती करावे प्रीती करणे म्हणजे देवाला देवा देवाला स्वतःच्या जीवनाला अर्पण करावे यशूंनी प्रीती करून स्वतःच्या शरीराला आम्हाला अर्पण केले ना आम्ही पण सर्व शरीर मन तन सर्व देवाला अर्पण करूया ना तेव्हा तुझ्या प्रीती करतो म्हणा ना प्रीती केली तर तुम्ही स्वतःला अर्पण करणार तुमच्या मन इकडे तिकडे जाणार नाही आणि देवाच्या नियमाचा पालन करूया देवाकडे प्रार्थना करूया देव खरोखर कर। आमच्या देशा देवा देशावर दया करेल पवित्र दे बापा तू आम्हाला अंगेत दिलेस की देशाला आशीर्वाद पाहिजे तर देशामध्ये आरोग्य पाय पाहिजे तर देवा देशावर येणारा आपत्ती संकट निघून जायचं असेल तर आम्हाला प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे आज तुझ्याकडे आम्ही पाहत आहे देवापा तू आमच्यावर एवढं प्रीती केली आम्ही पण तुझ्यावर प्रीती करणार तुझ्या मार्गामध्ये चालणार तुझ्या अंग्या नियम पालन करणार असं आम्ही तुझ्यासमोर आम्ही सांगतो वादा करतो प्रभू तसं पुष्कळ लोक लोक आज तुझ्याकडे हात वर करून म्हणत आहे तेव्हा आम्ही तुझ्यावर प्रीती करणार तुझ्या मार्गामध्ये चालणार आणि प्रत्येक तुझ्या मार्गावर प्रभू राजा आणि आम्हाला प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे आमच्या देशाला आशीर्वाद कर हे वतन हे देश तू आम्हाला दिलेलं आहे भारत देशाला आशीर्वाद कर काही कमी नाही काही उणे नाही पाहिजे प्रभू आणि देशातील सर्व मरी काढून टाक रोग काढून टाक देशाला आरोग्य भेटू दे आम्ही प्रार्थना करतो मी तुझ्या लेकर आहे प्रभू आम्ही ख्रिस्ती लोक आहे तुझ्या नाव आमच्यावर आहे ना आम्हाला ख्रिस्त म्हणून नाव आहे ना ते नावा आम्हाला दिलंच तर आम्हाला म्हणतो तो प्रार्थना करा तुम्ही प्रार्थना केलं तर मी ऐकेल आमची प्रार्थना ऐक आमची आरोळी ऐक प्रभू आणि देशाला पूर्ण आरोग्य दे हे सर्व कोरोना सर्व निघून जाऊ दे कर, प्रभू सर्व वायरस निघून जाऊ दे आमच्या लोकांना तो चांगलं आरोग्य दे बरं कर आणि जे कोणी आज म्हणतात देवापा मला पण रोग आहे मला पण हे संकट आलेलं आहे कोरोना आलेलं आहे इशूप्रभू असल्या लोकांना स्पर्श कर आणि आता सर्व रोग इशू चवणे निघून जाऊ दे सर्व ढोक दुख आंग दुख त्यांचे सर्दी खोकला सर्व इशू चणावर निघून जाऊ दे आता त्यांना आरोग्य भेटू दे पेत्राच्या मामीला असं खूप थंडी थाप होती आणि तू त्याच्या हाताला स्पर्श केला आणि थाबडतोब तर सर्व आजारपणा निघून गेला प्रत्येकाला स्पर्श कर आणि चांगलं आरोग्याचं चा जीवन दे आशीर्वाद कर येशूच्या नावाने मागे एक आमें, आमें, आमें। तुम्हाला एक बरोबर अमेन अमे पुढच्या हल खरोखर भेटूया तुम्हाला काय प्रार्थनाची आवश्यकता असेल किंवा बायबलमधून काय शंका असेल तुम्ही मला फोन करून विचारा फोन करा किंवा व्हॉट्सअपमध्ये मेसेज पाठवा मी तुम्हाला जवाब देईल मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल हो का गाठ बस ये परिश्रम आज सुरुवात करू अमेन प्रिय बंधू बहिणीनो आजचा कार्यक्रम तुम्हाला चांगलं वाटलं का यापुढे तुम्हाला प्रार्थनाची आवश्यकता असेल तर आमचा बरोबर संपर्क करा आमचा पत्ता बेतेल पेंटेकास्टल चर्च बेतेल चर्च रोड कामराज हायस्कुलाच्या मागे नव्वद फीट रोड धारावी मुंबई सतरा आमचा फोन नंबर आठ आठ पाच शून्य सहा सहा पाच तीन सहा एक किंवा नऊ आठ तीन तीन, 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 सात दोन 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 नौ तीन, दोन तीन चार दोन, चार सहा, नौ, पांच